महादेव जानकर राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यातच येऊन सुप्रिया सुळेंशी पंगा घेणारा रासपचा नेता. लाखाहून अधिकचं लीड घेत लोकसभा जिंकणाऱ्या सुळे फक्त 69,000 मतांनी विजयी झाल्या. मतदारसंघातील अनेक भागात राष्ट्रवादी पिछाडीवर सरकली. त्याचंच फळ म्हणून जानकर 2014 कॅबिनेट मिनिस्टर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातच राजकारणात जम बसवणाऱ्या या जानकरांची मात्र 2019 संपता भाजपला गरज उरली नाही. आणि आता तर त्या जानकरांना एनडीएच्या बैठकीला न बोलावून जानकरांना भाजपने आणखीन एक धक्का दिला. त्यामुळं अस्वस्थ झालेल्या जानकरांनी आता भाजपच्या विरोधात राजकारण तापवायला सुरुवात केली आहे. जानकर यांनी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी आता नेमकं कसं तगडं प्लॅनिंग केलंय, जानकर भाजपला येत्या निवडणुकीत गॅसवर ठेवणार आहे असं आम्ही कोणत्या मुद्द्यांच्या आधारे म्हणतोय हेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी. महादेव जानकरांचं राजकारणच मुळात राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेऊन सुरू झालं. माढ्यात शरद पवारांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांनी आपलं राजकारणच काँग्रेस राष्ट्रवादीला विरोध करून सुरू झालं. जानकर यांना पश्चिम महाराष्ट्रातून राजकारण पुढे घेऊन जायचं होतं, त्यामुळे त्यांनी पवार विरोधी राजकारण सुरू ठेवलं. महाराष्ट्रातील अनेक वर्षांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आणि त्यामुळे बदललेली जातीय अस्मितेचा जानकरांना फायदा मिळाला. ओबीसी जनगणना, धनगर आरक्षण आणि इतर अनेक मुद्द्यांना हाताशी धरून जानकर राजकारणात एस्टॅब्लिश होऊ लागले. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तगडं आव्हान दिलं. त्यात पवार कुटुंब तर नेहमीच त्यांच्या टार्गेटवर राहिलं. जानकरांनी बारामतीमध्ये भाजपला हातपाय पसरायला मदत केली, पक्ष वाढवला. त्यांचं राष्ट्रवादी विरोधी राजकारण इतकं पक्क झालं की त्यांच्या पदरात 2014 मंत्रीपद सुद्धा पडलं. यानंतर जानकरांनी आपला पक्ष वाढवला सुद्धा. मात्र काळानुसार महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन रंग येत गेले आणि त्यातच पडळकरांसारखे नवीन मोहरे भाजपच्या गोटात आल्यानं धनगर नेतृत्वाची भाजपला तितकी गरज राहिली नाही. त्यातच जानकरांचं राजकारण ज्या राष्ट्रवादीच्या विरोधावर जिवंत होतं त्यातला अजितदादांचा गटच भाजपसोबत सत्तेत आल्यानं जानकरांना पॉलिटिकल स्टँड नेमका कोणता घ्यायचा हा प्रश्न पडला. त्यातच एनडीएच्या बैठकीला सर्व छोट्या मोठ्या पक्षांना भाजपकडून आमंत्रण देण्यात आलं. मात्र एकेकाळच्या घनिष्ठ रासपला थेट डच्चू मिळाला. त्यामुळं जानकर चांगलेच चवताळले आणि त्यांनी भाजप विरोधातच एल्गार पुकारला. कुणाच्याही कोबड्या न घेता राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र लढवणार असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जानकर रॅली काढणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच करून भाजपचं टेन्शन चांगलंच वाढवलंय. कारण धनगर समाज आजही बऱ्यापैकी जानकरांच्या पाठीशी आहे. त्यामुळं रासपने येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला लढायचं ठरवलंच तर त्याचा मेजर फटका हा पक्षाला बसू शकतो. धनगर आरक्षणाचा रेंगाळलेला प्रश्न, ओबीसी जनगणना आणि इतर अनेक मुद्द्यावरून जानकर भाजपला निवडणुकीत घेरू शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांवर थेट टीका करणं जानकरांनी जाणून बुजून टाळलंय. त्यामुळं येत्या निवडणुकीत रासप महाविकास आघाडीला आणि पर्यायानं शरद पवार गटाला पूरक भूमिका घेताना दिसतील याचे चान्सेस सुद्धा आता वाढलेत. जानकरांकडे धनगर समुदायाचा जनाधार असला तरी राजकीय लोकप्रतिनिधी निवडून येण्या इतपत ताकद मात्र नाहीये. त्यामुळं जानकरांचा एकला चलोरेचा हा नारा आता त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या कितपत कामी येतो तो येणारा काळच ठरवेल. बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.